इतिहासाची साथ वाईटावर मात भविष्याची आस सत्याचा ध्यास पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह ग्रह कर्ज घेण्यावर बँका अनेक प्रकारचे हिडन चार्जेस आकारतात माहिती किती पडतो न्यूज अर्थमुद्रा सदरात अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत घर गर ही अशीच एक गोष्ट आहे जी घेताना आयुष्यभराची कमाई देखील कमी पडते आपल्या स्वप्नातील घर घेताना आपल्या बँकाकडून कर्ज घेण्याची गरज पडतेच ग्रह कर्ज घेताना लोक सहसा व्याजदर आणि प्रोसेसिंग शुल्क विषयी चर्चा करतात बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत कोणतीही चर्चा करत नाहीत जेव्हा तुम्ही बँकेकडून गृहकर्ज कर्ज तेव्हा त्यावर ते अनेक हिडन चार्जेस जोडलेले असतात आणि तुमच्या खिशावर खूप ताण आणतात प्रत्येक बँका निरनिराळ्या शुल्क आकारत असतात काही शुल्कांची रक्कम ठरलेली असते इतर शुल्क गृहकर्जाच्या रकमेच्या टक्केवारीच्या प्रमाणात आकारली जाते या शुल्काबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आता पाहू कशासाठी किती शुल्क लागतो लॉग इन फी याला ॲप्लिकेशन चार्ज असेही म्हणतात लोन ॲप्लिकेशनचं मूल्यमापन करण्यासाठी बँक किंवा कंपनीकडून घेण्यात येत असलेलं हे प्रारंभिक शुल्क आहे या टप्प्यावर कर्जदार पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रासह अर्जामध्ये सर्व योग्य माहिती आहे की नाही याचे मूल्यांकन करतो हे शुल्क साधारणपणे दोन हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंत असते तुमचं कर्ज मंजूर झाल्यावर ही रक्कम प्रोसेसिंग फीमधून वजा केली जाते जर कर्ज मंजूर झालं नाही तर ही रक्कम परत केली जाणार नाही कन्वर्जन चार्जेस याला स्विचिंग चार्जेस देखील म्हणतात जेव्हा तुम्ही तुमचा फ्लोटिंग रेट पॅकेज एका फिक्स्ड रेट पॅकेज मध्ये किंवा फिक्स रेट पॅकेज फ्लोटिंग रेट मध्ये रूपांतरित करता तेव्हा हे शुल्क लागू होते ही साधारणपणे थककित कर्जाच्या रकमेचा 0.25% ते 3% पर्यंत असू शकतो प्री पेमेंट चार्जेस त्याला फोर क्लोजर चार्ज किंवा प्री क्लोजर चार्ज असंही म्हणतात जेव्हा तुम्ही मुदतीपूर्वी तुमच्या गृहकर्जाची परतफेड करता तेव्हा थकीत रकमेच्या दोन ते सहा टक्क्यापर्यंत हा शुल्क आकारला जातो रिकव्हरी चार्जेस जेव्हा कर्जदार मासिक हप्ता भरू शकत नाही तेव्हा हा शुल्क आकारला जातो त्यांचं अकाउंट डिफॉल्ट होतं बँकेला त्यांच्यावर काही कारवाई करावी लागते या प्रक्रियेत जितका पैसा खर्च होतो तो ग्राहकाकडून वसूल केला जातो लीगल फी अनेक कागदपत्रांची पडताळणी करावी लागते तर मालमत्तेचं मूल्यांकनही केलं जातं या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक लिगल एक्सपर्टची नियुक्ती करते या कामाच्या बदल्यात त्यांना फी दिली जाते त्यामुळे बँका ग्रह कर्जावर लिगल शुल्कही लागू करतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह